तालुका असोसिएशन तर्फे आज जे सर्व व्यापारी आपल्या 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 दुकान बंद करून इथे सर्व जमलेले आहेत महाराष्ट्र शासनाने ज्या प्रस्तावित कायदा केलेला आहे व कायदा हो करण्यासाठी त्यांचं नियोजन आहे ते कलम अतिशय जाचक आहे जाचक कायद्यामुळं शेतकरी व व्यापारी याच्यामध्ये दुवा पडणारे तरी तो ते का, जाचक कायदे हे न करता विचार करावा ही ना विनंती महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले जातक कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र असोसिएशनच्या नेतृत्वाखाली दिनांक दोन तीन चार रोजी बंदचा पुकार कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पुकारलेला आहे त्यानुसार कालपासून सर्व कृषी निविष्ठे महाराष्ट्रभर बंद असून या बंदचा शासनाने त्वरित दखल घ्यावी आणि प्रास्तावित कायदे रद्द करण्यात यावे अन्यथा आम्हाला ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलनात भविष्यात करावं लागेल असं या माध्यमातून मला सांगू इच्छितो तसेच शासनाने जे गुंडगिरी सारखे कायदे कृषीविष्ट निविष्टांकरता प्रस्तावित केलेले हे योग्य नसून कृषी निविष्टा हा शासनाच्या परवान्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा गैरमार्गाचा काम करत नाही शासनाने ज्या कंपन्यांना परवानग्या दिल्या आहे तोच माल त्याच्या दुकानात तो विकतो आणि नाम मात्र नफा त्याच्यातनं मिळत असताना विक्रेता आणि शेतकरी हा कंपनीचा दुवा आहे आणि कंपनीकडनं ज्या काही मालाचं सीलबंद येतो तोच सीलबंद माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर का कृषी निविष्ठा विक्रेताचा असला तर अशा पद्धतीचा कायदा कृषी निविष्ठांना लागणे योग्य आहे का याबाबत विचार व्हावा ही नम्र विनंती कृषी विक्रेत्यासाठी जे कायदे आणलेले चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस व चौवेचाळीस हे कायदे कृषी विक्रेत्याच्या दृष्टीने खूपच जाचक व कठीण असून या कायद्याचा आणि कृषी विक्रेत्यांचा कुठलाही संबंध नसताना कृषी विक्रेते फक्त हे कंपनीने तयार करून दिलेल्या माल विकण्याचे काम करतात आणि शेतकऱ्यामध्ये आणि कंपनीमध्ये फक्त हा दुवा आहे आणि त्याच्यातून जो दोन रुपये जो नफा मिळतो त्या नफ्यावर आपली उपजीविका भागवतात तरी महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगार यांनी लायसन काढून आपली उपजीविका या धंद्यावर अवलंबून असून लाखो विक्रेते हा धंदा करत असून जर आपण झोपडपट्टी गुंड असा जर कायदा कृषी विक्रेत्यांना लावला तर त्यांच्या दृष्टीने व त्यांनी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाला हा कलंक असून आणि ते एक शेतकऱ्यांची सेवा करत असून ते कुठल्याही प्रकारचं असं दोन नंबरचं काम करत नसून जर आपण हे कायदे रद्द केले नाही तर सर्व कृषी विक्रेत्यांना आपले लायसन सेरेंडर केल्याशिवाय पर्याय नाही व आपल्या कुटुंबावर उपासमारीची त्यांच्यावर वेळ आल्याशिवाय राहणार नाही तरी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा जो कायदा आहे तो कायदा पहिला होता तसाच राहून द्यावा असे मी शासनाला नम्र विनंती करत आहे